लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राइम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। नमस्कार, मी अभय वारुळे, तुम्ही पाहतात शिवनेर प्राइम आणि शिवनेर प्राइमचा विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। आज आपण आहोत निरगुडसरमध्ये। निरगुडसर हे गाव शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा महाराष्ट्र राज्य असेल, या राज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींनी नेहमी चर्चेत असतं। कधी वादाच्या असतं तर कधी यशस्वी असणाऱ्या व्यक्तींच्या निमित्तानं। आता यशस्वी व्यक्ती म्हणून जर कोण असेल तर विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील ह्याच गावचे। गेले अनेक वर्ष ते ह्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून जात आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त ताकदीचे नेते असतील तर ते दिलीपराव वळसे पाटील आहेत। त्यांची सर्वात महत्त्वाची म्हणजे शरद पवारांच्या सर्वात जवळची खुर्ची कोणाची असेल तर ती दिलीपराव वळसे पाटलांची आहे। या गावातल्या प्रत्येक मतदाराची आपण भूमिका जाणून घेणार आहोत की त्याच्या मनामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ती नेमकी कशी आहे, की खासदार नेमका कसा असावा, ह्या सर्व भूमिका आपण या ठिकाणच्या असताना निरगुडसरमधील ग्रामस्थांच्या वतीनं जाणून घेणार आहोत। तर आपण जाऊयात थेट ग्रामस्थांकडे, शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांकडे, आणि जाणून घेऊया त्यांच्या मनातील काही प्रतिक्रिया। दादा नमस्कार, काय नाव तुमचं? टावरे। कुठे राहता? निरगुड सर। मग मला एक सांगा, शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येते आहे, त्या निमित्तानं तुमच्या मनातला खासदार कसा असावा? जो जनतेची कामे चांगल्या प्रकारे करेल असा खासदार असावा। कोण असावा? जो चांगलं काम करील तो। मग आता शिवसेनेकडून शिवाजी आढळराव पाटील हे तयार आहेत आणि राष्ट्रवादीकडून डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाली आहे, मग नक्की कोण असावा? आता ते जनतेची पसंती। तुम्ही मतदान करणार? करणार ना। मत कुणा, तुमचा मत कुणाला असेल? मत आता कसं सांगता, तो स्वच्छ प्रतिमेचा असावा, अजून जनतेची कामं केलेली असावा, अजून करणारा असावा, त्याचे तो सर्वसामान्यात मिसळणारा असावा, एवढंच। आणि आता हा ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागाप्रमाणे शेतकऱ्यांची समस्या सोडवणारा खासदार पाहिजे। आता समाधानी अपेक्षा वाढत राहतात, समाधानी कसं राहील? तुम्ही काय व्यवसाय करता? शेती। शेती करताय? मग शेतीला बाजारभाव आहेत का? शेतीला सध्या तरी बाजारभाव नाही व्यवस्थित। मग तुम्ही खुश आहात? नाही। मग परिवर्तन? परिवर्तन होईल। पण तुमच्या मनामध्ये एखादा नेता तर असेल ना, की जो नेता कसा असावा? मी विचारतोय तुम्हाला, नेता चांगला असावा फक्त। चांगला म्हणजे नेमकं काय? चांगला म्हणजे काम करणारा पाहिजे। काम करणारा? हो। काय काम केलं पाहिजे त्यांनी? जनतेचं। जनतेचे कोणती कोणती? जनतेचे जे आवश्यक गोष्टी आहेत ना, आधारभूत, त्या केल्या पाहिजे सगळ्या। आधारभूत मध्ये कोणत्या कोणत्या मूलभूत सुविधा आहेत? आता शेतीचे प्रश्न आहेत, कुणाचे काय वैयक्तिक आहेत, शेतीचे ज्यांनी कर्ज काढले त्यांना भरता येत नाही, अशा गोष्टी केल्या पाहिजेत। आता तुम्ही खुश आहात का सरकारवर? एवढा समाधानी नाही मी। का बरं? अजून काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे। परिवर्तन झालं पाहिजे। माझं नाव जगन्नाथ गुंज वळसे। कुठे राहता? इथं निरगुड सरमध्ये, वळसेमाळा। वळसेमाळा निरगुड सरमध्ये। मग मला एक सांगा, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक सुरू आहे, कोणती माहिती आहे? हा। कोणती आहे? खासदाराची। खासदाराची आहे? आताचे खासदार कोण आहेत? कोल्हे आणि आढळराव। दोन खासदार आहेत? हा। आताचे खासदार कोण आहेत? आताचे खासदार 100% कोल्हे होणार। आताचे विद्यमान खासदार कोण आहेत? आढळराव। आढळराव आहेत। मग मला एक सांगा, शिवसेनेकडून आढळराव आहेत, राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे आहेत, तुमचं मत कुणाला? कोल्ह्यांना। का? अहो ते 3 वर्ष साडेचार वर्ष झाले यांचे सरकार येऊन नुसती फसाफशी करतात, कांद्यावाल्यांचं वाटोळं, तरकारीचं वाटोळं। जर यांनी जर हे केलं नाही, यांनी जर निर्यात बंद करतात आणि शेतकऱ्यांच्या मुळे उठलं काय, त्या उपयोग आहे त्या पक्षाचा? मोदीने सगळ्या लबाड्या चालवल्यात,
त्यांचं सरकार मागली तशीच वागत आहे, त्याचा उपयोग काय आहे? अजून काय त्याच्यामुळं खासदार बदली व्हावी एवढीच आमची आशा आहे, कोल्ह्याला विजय व्हावी एवढी आमची आशा आहे. पण कोल्हेच का? कोल्हेच का तर तो माणूस वत करत आहे, नवीन कार्य करत आहे. तुम्ही त्यांना पाहिले का? आमच्या शेजारचे गाव आम्ही 50 बारी आता ह्या इलेक्शन सुरू झाल्यापासून आचारसंहिता लागल्यापासून 3 वेळा मी सभेला गेलो आहे आणि तो माणूस हुशारही आहे ना. कसं काय तुम्हाला कसं काय माहिती हुशारी? हुशार तर तो डॉक्टरच्या परीक्षा देऊन त्यांनी त्याचे कोर्स देऊन तो स्वतः डॉक्टर आहे MBBS. हाय ते सांगतो मी स्वतः अंगठे बहादूर आहे, पण सभा बघूनच मला उत्सुक वाटलाय म्हणून मी बोललोय. हा माझं मत दम कोल्ह्यालाच होणार 100%. सचिन गायकवाड कुठे राहता? इथं निरगुड सर. निरगुड सर मध्ये शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये निवडणूक येते. मी पैठ मला काय घेणं नाही देणं नाही, मला काही विचारूच नका. मी तुम्हाला काही विचारत नाही, मी तुम्हाला काही विचारत नाही. निवडणूक बाजूला ठेवूया, पण तुम्ही मतदान करणार का? हा मतदान करणार. मतदान करणार? मग मला एक सांगा, तुम्हाला तुम्ही जे मतदान करणार आहात ते एखाद्या तुमच्या आवडीच्या व्यक्तीला करणार, मग त्या व्यक्तीमध्ये कोणते गुण पाहिजे? गुण चांगले गुण पाहिजे. काय चांगले काय? मी बघन ते त्याचं गुण कस काय मी ते ओळखीन आणि मी त्याला मतदान करीन. आपण मला एक सांग, काहीतरी गुण असतात ना, चांगले गुण असतात, त्यामध्ये काय? मी बघन त्यावेळेस त्याचा पूर्ण परिचय घेईन. मी मिलिंद वळसे. कुठे राहता? निरगुड सर मध्येच. मग यावेळेस शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येते, त्या निवडणुकीमध्ये तुमच्या मनातला खासदार कसा असावा? डेफिनेट तो चांगला असावा, सुशिक्षित असावा, समंजस असावा, सर्व लोकांची कामं करणारा असावा. आणि आता मला अमोल कोल यांच्या याच्यात सगळं दिसतंय, त्यांचे सगळे गुण दिसत आहेत. स्वतः डॉक्टर आहेत, पेशंट डॉक्टर आहेत आणि ॲक्टर पण चांगले काम सुद्धा चांगले, त्यांचं काम चांगलं आहे. त्यांनी एका पक्षात पण पूर्वी काम केलेलं आहे. त्यांना राजकारणी सगळे चांगली जाण आहे, मतदारसंघाची जाण आहेत. ग्राउंड लेवलवर त्यांनी काम केलेलं आहे, ग्रामीण भागाची पार्श्वभूमी पण त्यांना आहे. 15 वर्ष झाली मतदारसंघातलं एकही काम त्यांनी असं कोणतंही मार्गी लागलेलं नाही आहे. गाड्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, वाहतुकीचा प्रश्न असेल, तुम्ही आता पाहताय खेडपासून तर नारायणगावपर्यंत जायला लोकांना किती त्रास सहन करावा लागतोय. हे काही काम असं मोठं त्यांचे स्वतः उद्योगपती आहेत, परंतु त्यांच्या मार्फत तरुणांची सुद्धा बरीच आता या भागात सुशिक्षित भाग समजला जातो. महाराष्ट्रात शिक्षणाच्या बाबतीत पुणे माहेरघर आहे आपलं, इथून फार लोक मुलं नवीन शिक्षण घेऊन आलेली आहेत. डिग्री होल्डर शिक्षण झालेली मुलं आहेत, पण त्यांना नोकऱ्या नाहीत. त्याबाबत जाधवांनी काही भूमिका घेतलेली नाही. कोणते कोणते प्रश्न सोडवले गेले नाहीत प्रामुख्याने? प्रश्न ते कोणते सोडवले गेले नाही आहेत, आणि जे काही सोडवले ते नामदार दिलीप वळसे पाटलांनी सोडवलेले पहिल्यापासून. आता ते जवळजवळ 30 वर्ष ह्याच्यात आहेत. पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, ते सगळे जे काही मार्गी लागलेत ते फक्त आणि फक्त दिलीप वळसे पाटलांच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत. मला एक सांगा की खासदारांची कामं कोणती आहे, माहिती तुम्हाला? खासदारांची कामं काय आहेत? रस्ते, पाणी, मोठमोठ्या योजना असतील, ही कामं खासदारांची आहेत. पण ती सुद्धा त्यांना कोणती कंप्लीटच करता आली नाहीत. या सर्व शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तिच्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहेत, काही जिल्हा परिषदमार्फत झालेली आहेत, पंचायत समितीमार्फत झालेली आहेत, किंवा त्या तिथले विधानसभा सदस्य असतील त्यांच्या विभागामार्फत झालेली आहेत. पण खासदारकीमार्फत असं म्हणावं एवढं मोठं जे दिखाऊ काम आहे, जे पाहिजे मोठं, ते असं काही काम दिसत नाही आहे. पक्ष म्हणून मतदान करणार का व्यक्ती म्हणून करणार? पक्ष म्हणून तो ऑब्व्हियसली करणारच आहे, पण व्यक्ती पण छान आहे. अमोल कोल्हे व्यक्ती म्हणून फार छान आहेत, नाही त्यांना वाईट कोण म्हणतं? परंतु आता 15 वर्ष झाली, त्यांचं कामच नाही काही, म्हणून लोक नाराज आहेत. आपल्या ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये असे कोणते महत्त्वाचे समस्या आहेत की ज्या सोडवल्या गेल्या पाहिजेत भविष्यामध्ये? समस्या तर आता काही राहिलेल्या दिसत नाही आहेत, फक्त एक पुणे नाशिक रोडचं तेवढंच काम राहिलेलं आहे आणि ते त्यांच्या लेवलचं काम आहे, ते त्यांनी मार्गी लावं. एवढी व्यवसाय करता? माझं मेडिकल आहे स्वतः. मग मेडिकल असताना तुम्हाला काही सरकारी योजनांना या ठिकाणी ज्या बदल कराव्यात आणि ज्या आहेत त्या तशाच ठेवाव्या, अशा कोणत्या योजना आहेत? आता ह्या शासनाने बऱ्याच योजना आणलेल्या आहेत, पण फक्त योजना जुनीच आहे, त्याला फक्त नावं बदलून त्यांनी पुढं आणलेल्या आहेत योजना. बाकी नवीन यांनी काय आणलेलं नाही आहे, मोदी सरकारने नवीन काही आणलेलं नाही याच्यात. GST काय वाटतं तुम्हाला? GST फार सगळ्या व्यवसायिकांचं कंबर मोडलेलं आहे. नोटबंदीबद्दल? नोटबंदीने तर फार सगळंच नुकसानच केलेलं आहे, म्हणजे तळागाळातल्या माणसापासून वरच्या सगळ्या सिस्टीमपर्यंत सगळ्यांचा नुकसान झालेलं आहे या GST. समाधानी आहात? नाही, अजिबात नाही. ज्ञानेश्वर गावा. कुठे राहता? मेंगळेवाडी. बरं, मला एक सांगा की आता कोणती निवडणूक येते? आता खासदारकीची. खासदारकीची? मग मला एक सांगा, तुमच्या मनातला खासदार कसा असावा? चांगला असावा. चांगलं काय?
चांगला म्हणजे काम करणारा असावा, काम करणारा। हा, शिवसेनेकडून शिवाजी आढराव पाटील आहेत, राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे आहेत, तुमचं मत कुणाला? माझं मत अमोल कोल्हेला। का बरं? तो छान काम करणारा, एक नंबर। हा, का बरं? तो नवीन आहे उमेदवार, यांनी काय केलंय? हे आमचे कांदे असे पडलेत, भाजीपाला असा सडतोय, काय केलंय? आम्ही रोटले धना मिती काय दिलं? काय बटाट्याचे भाव 50-60? काय केलं कांद्याला? काय दिलं आम्हाला भाव? उडून उजून आडत लावून ठेवली, काय काय मिळतं आम्हाला त्याच्यात पैसा? कांच्या भूमिकेने जगायचं इथं। नोटबंदीला केलं तर सरकारने लगेच 5-5 जागायचं 10,000 काढून घेतले, महिला महिलांकडे 2-2 रुपये होते ते सुद्धा काढून घेतले, काय दिलं? 5-5 तास लाईनी लावा बँकेला का? पैसा मिळाला कोणाला? काय खाणार आम्ही? काय खाणार? कशी जे जेवाव जागणार? याला जबाबदार कोण आहे? हा, याला जबाबदार कोण आहे? मोदी। हा, कांच्या कुठं काम केलं? आमच्या मेंगडेवाडीत केलं का? निळगुड सहमध्ये केलं का? कुठं केलं? आंबेगावमध्ये केलं? दाखवा त्यांनी असं मला। गाडा आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे गाडा आहेत, बैलगाड्याचं काय त्यांनी केलं? काहीच नाही केलं ना, शेवट त्यांचं सहकार झालं ना। आम्हाला काय दिलं उपलब्ध? गाडा बंदी कुणी केली? हा, गाडा बंदी कुणी केली? अहो पण त्यांच्याच काळात झाली ना। जबाबदार कोण आहे? कोणी केली? हा, त्याला जबाबदार कोण? कोणी केली? खासदार। काय नाव तुमचं? माझं नाव रंगनाथ सोरा मुळशे। बरं, मला एक सांगा, शिरूर लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक येते, तुमच्या मनातला नेता कसा असावा? आमच्या मनासारखा नेता मिळतच नाही, तर काय करता? रिकाम्यानी नाही देत, नाही त्याचे उद्योग आढळराणी काही भाषा वापर, रक्त सांडू पण विमानतळ होऊन द्यायला जाणार नाही। जर विमानतळ झाला असता तर आज आम्ही दिल्लीत राहिल्यासारखं वाटलं असतं इथं। हा, य विमानतळ जर झाला असता ना तर आम्ही दिल्लीत आहोत असं वाटलं असतं आम्हाला। हा, त्याला जबाबदार कोण आहेत? जबाबदार कोण आहे? आता दडदडी सांगितलं का? रक्त सांडू पण विमानतळ होऊ दिला जाणार नाही। गेला विमानतळ बोंबलत कुणी? विमानतळ झालं असतं तर आंबेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना काय फायदा झाला असता? अहो काय फायदा झाला असता? आमचा संध्याकाळी उपटला भाजीपाला लगेच मार्केटला गेला असता तिकडं परदेशात एअरपोर्टला। हा, रेल्वे करू, आमक करू, तमक करू, आमक्या मोर्या तमक्या मोर्या, रेल्वे नाही फिल्वे नाही, नुसतंच येतात निवडून जातात। हा, मग आमच्या तालुक्यातला चांगला नेता येतोय, काय वाईट आहे असं आम्ही म्हणत नाही, पण त्यांनी अशी भाषा वापरायला नको पाहिजे होती। ही भाषा आहे का नाही त्यांची, त्यांनी समजून घ्यावा। तुमचं मतदान कुणाला? आमचं मतदान याला तर दिलीप पाटील वळसे आहे ना, तोपर्यंत आम्ही कोणालाही मतदान दुसरं करणार नाही। पक्ष तोच असो कोणी असो, दिलीप सांगल, दिलीप पाटील सांगतील ना, त्यालाच मतदान करणार आम्ही, दुसरं करणार नाही। कोणाला? कोणालाही असो, दगडाचा कोणी कांचा दगड घेतला त्याला शेंदूर लावला ना, त्याला देवच म्हणणार आम्ही दिलीप पाटील असल्यावर। हा, मग आणखी काय पाहिजे तुम्हाला? हा, एवढा नेता चांगला, एवढा सगळा पद्धतशीर असून त्याला विरोधात राहावं लागलं, काय नाही इलाज आहे त्याचा? हा, आणखी काय करायला पाहिजे त्यांनी दिलीप पाटील? मग हा, मला एक सांगा, शिवसेनेकडून शिवाजी आढराव पाटील, राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांना उमेदवारी आता फिक्स झालेली आहे, निश्चित झालेली आहे, मग तुमचं मतदान या दोघांपैकी कुणाला? आम्ही यालाच करणार, घड्याळात मतदान करणार। मला पक्ष का व्यक्ती? अमोल कोल्हे मानणार नाही। पक्ष का व्यक्ती? घड्याळ म्हणजे घड्याळ। पक्ष का व्यक्ती? हा, पक्ष, पक्ष, पक्ष। का पक्ष? का पक्ष? मग आमच्या नेत्यांनी केलंय तसं ना, आमचा नेत्या चांगलाच आहे ना, मला जोपर्यंत दिलीप वळसे पाटील आहे तोपर्यंत या तालुक्यात आम्ही हटणार नाही। वळसे पाटलांना खासदारकीचं तिकीट भेटलं असतं तर काय झालं असतं? आता मोरचं काय सांगू तुम्हाला रिकाम्या आणि काय, हे माता मारण्यात काय अर्थ आहे? हा, पुढचं काय आता ह्या आपल्याला फुकट झाल्यात ना सगळ्या। तुम्ही अनेक लोकसभा पाहिल्या असतील, आताची लोकसभेची निवडणुकीचं जे वातावरण आहे ते पाहून तुम्हाला काय वाटतं? आम्हाला मज वाटतंय बा, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, पण ते नाही ना, लोक तशी वागत नाहीत। आज कांद्याचं काय माती माळा पार, शेतकऱ्यांच्या काही रे पदरात पडणार? कधी असं 15 वर्षात कांदा फिकून दिला बघायला मिळत नाही, साऱ्या वाटणी कांदच, कुणी काही कांदच। हा, बोला ना, काय दे? दिवाळी 300 रुपये बाजारात झालती, टीव्हीला बातमी आली होती ह्या दिवाळीत, आता पाठीमागच्या त्यावेळेस तुम्ही नाही नाही त्यावेळेस तुम्ही का नाही कांदे भरले? ते म्हणतात का दिवाळीमध्ये 300 रुपये बाजार झाले होते 4 दिवस, त्यावेळेस तुम्ही कांदा का नाही विकला?
चार दिवस कधी बाजार झाली दिवाळी ईद यंदा तर नाही झाली बाजार कांदे करायचं असं त्यांचं म्हणणं आहे कारण शेतकऱ्यांनी माल केला ना मग बाजार नाही बाजार झाल्यावर तुम्ही माल का नाही दिला असं त्यांचा प्रश्न आहे मग बाजार केव्हा होणार तुम्ही सांगा ना आम्ही माल करतो त्यांनी सांगायचं सरकारने बाजार ह्यावेळेस होणार आहे आम्ही तेवढेच माल करतो आम्ही माल केलं का बाजार नसते का बरं असं याला जबाबदार कोण आहे हा जबाबदार सरकार आहे कोण सरकार सरकार जबाबदार आहे मोदीच मोदीचं शेतकऱ्याचा अहो शेवटी जो राज करतो तो जबाबदार आहे आम्ही आमच्या तालुक्यात जे प्रतिनिधीचं काम काय आहे ज्यांनी आपल्याला मत दिलंय त्यांची कामं करणे काय कामं केली तुम्ही सांगा अहो जास्त प्रश्न नाही कृषी मंत्री कोण आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे नाही तुम्हाला माहिती आहे नाही आम्हाला तुम्ही हा प्रश्न कधी तुमच्या प्रतिनिधींना विचारला का अहो जोपर्यंत आमचा प्रतिनिधी होता ना प्रतिनिधी कधी आलाच नाही कोणता प्रतिनिधी आला अहो तो कृषी मंत्री आला नाही कोणीच नाही सगळं इवन राज्य सरकारमध्ये आमदार जातात तुम्ही तुमच्या स्थानिक लेवलच्या आमदार किंवा असणाऱ्या खासदारांना विचारलं का खासदार आमच्यापर्यंत येतच नाही का चार वर्ष गायब होत्यात चार वर्षांनी इलेक्शन लागले का पुन्हा येतात खासदार तोपर्यंत खासदार हा कोणाला दिसत पण नाही आणि माहीत पण नाही खासदार कोण असतं ते सर्वसाधारण जनतेबरोबर कामच येत नाही पोच नाही हा विषयच नाही त्यांचा शेतकऱ्याची प्रतिनिधींनी शेतकऱ्याची किंवा ज्या ज्या स्थळात याच्यातून गेलाय जे खातं त्याच्याकडे त्या खात्यासंदर्भात जर कामं केली तर तळागाळात माहीत होणार आहे आतापर्यंत माननीय आमदार शरद जाधवरावजी पवार साहेब कृषी मंत्री होते आज आमचा आंबेगाव तालुका नाही तर देशात कुठल्याही क्षेत्रात जा कुठल्याही तळागाळात जा त्यांना माहिती आहे कृषी मंत्री शरद पवारांनी काय काय कामं केली आता जे कुणाला विचारा बरं कोण आहे कृषी मंत्री कुणाला सांगता येणार नाही कारण कामच करावी लागतात तेव्हा तळागाळाच्या लोकांना माहीत होतं कोण आहे आता आम्ही तोच अभ्यास करीत बसायचा का त्या मंत्री आत्ताच्या सरकारने कोणाला मंत्रीपद दिलंय कोणाला काय दिलंय तक्रार तर केली असते सामान्य नागरिक म्हणून अहो तक्रार कोणाकडे करणार सांगा ना तुम्ही तक्रार कोणाकडे करणार आमची पंतप्रधान यांच्याकडे पंतप्रधानांकडे आता पंतप्रधान फक्त नोटाबंदी करणार GST लागू करणार पंतप्रधानांना तेच काम आहे आपल्या कोटाच्या कलर प्रमाणे फक्त नोट करायची त्यांचा त्यांना तोच धंदा आहे फक्त त्याच्यामुळे फक्त काय जो काम करतो ना तोच लोकांना माहीत असतो जो काम करत नाही तो काय माहीत होणार आहे आता निवडणुकीचा कारखाने प्रत्येक जो उमेदवार आहे ज्याला ज्याला तिकीट मिळेल तो प्रत्येकाकडे येणार प्रत्येकाच्या गळ्यात हात घालणार प्रत्येकाबरोबर बोलणार आहे एकदा निवडणूक संपली निवडून आला का पुढल्या पंचवार्षिकपर्यंत त्याला गरजच नाही जनतेची तुमच्याकडे अशा कोणत्या महत्वाच्या समस्या आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते तुम्हाला भेडसावत आहेत अहो सगळे जे शेतीचा काय शेतकऱ्यांना आहे ना हमीचा विषय तुम्ही मांडलेला आहे हॅलो कसं आहे माहिती का शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्याला खूपही बाजार भेटावा अशी काही शेतकऱ्याची अपेक्षा नसते पण जेमतेम आहे ना एक सम अर्थव्यवस्था असते ते अर्थव्यवस्थेनुसार शेतकऱ्याला हमी भाव देणे ऊसाला हमी भाव देणे कांद्याला हमी भाव देणे ह्या हमी भावानुसार जर शेतकऱ्याला बाजारभाव दिला तर शेतकरी काही तक्रार करणार नाही राहिला प्रश्न बैलगाड्याचा प्रश्न कसा आहे त्या स्थानिक लोकांचे जे विरोध करतात त्या विरोधकांना जे प्राणी संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत जी गाडाबंदीला जबाबदार कोण आहे हा गाडाबंदीला जबाबदार कोण आहे गाडाबंदीला जबाबदार तसा शेतकरी पण नाही आणि मी राजकारणीला त्यांना पण कुणाला नाव ठेवणार नाही गाडाबंद झाला कसा गाडाबंद का झाला आणि तो चालू का व्हायच्या जे प्रतिनिधी आम्ही दिले ते त्यांचं काम आहे आम्ही कुणाकडे जाणार प्रतिनिधींकडे आम्ही प्रत्येक जण तळागाळ संघटना आहे ना जागतिक पाणी संघटना तीच जबाबदारी ही कोल्हे कोई काही कामाची नाही ही जागतिक संघटनेने बंदी घातलेली हे कुणी काही जरी म्हणत असले तो फक्त जागतिक संबंध प्राणी संघटना संबंध आहे कोणी काही त्याचा घेऊ नये सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लागते संपूर्ण देशामध्ये सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार निवडला जाणार तुमच्या मनातला खासदार कसा असावा तो सर्वसाधारण लोकांचे प्रश्न सोडावा असणावा आता कांद्याचं काय दुधाचं काय जनता जगायची कशावर रोजचं या विचारा ना या दूध इथं दूध घालतात ना यांचं रोज पोट कशावर आहे तुमच्या मनातला खासदार कसा असावा खासदार हा सर्वसाधारण जनतेचं सुख दुःख पाहणार असा काय व्यवसाय करता मी प्राथमिक शिक्षक रिटायर्ड मास्टर शिक्षक आहात तुम्ही मग तुम्हाला ज्ञान असेल सगळ्या गोष्टी मग मला एक सांगा आता लोकसभा निवडणुकीमध्ये जे निवडणुकीचे जे वातावरण आहे कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक खरं लढली गेली पाहिजे शेतकऱ्यांची दैना ही या मुद्द्यावर अजून हे बेकार युवक जे आहेत ना युवक त्यांच्या मुद्द्यावर काहीच नाही काही नाही शेतकऱ्यांचा विषय आहे मी त्यांच्याकडे जातो परत तुमच्याकडे येतो बाबा काय सांगतो तुम्ही तरुणांबद्दल काहीतरी बोलत होता काय केलं तरुणांसाठी काय केलं तरुणांमध्ये त्यांच्या नोकऱ्याचा प्रश्न सुटला पाहिजे का रोजगारीचा प्रश्न सुटला पाहिजे शिक्षणामध्ये क्षेत्रात उतरले लोक शेती करायला मागती नाहीत मग त्यांच्याकरता काहीतरी नोकरी व्यवसाय काढला पाहिजे ना बरोबर अजून रोज पाहतो
दर वेळेला ह्या ट्रॅफिक पुन्हा नाशिक रोडची किती लोक दिवस लोकांनी सहन करायची, जबाबदार कोण मिली? संबंधित माणसं आलेली ती माणसं खासदार कोण? राष्ट्रीय खासदार राष्ट्रीय पक्षाचा माणूस आहे का नाही तो? राष्ट्रीय संघ याचा भाजपचा आणि शिवसेनेचा एकत्र सरकार आहे का नाही? राज्य पातळीवर आणि देश पातळीवर याला जबाबदार कोण मग? जे सरकार आहे तेच सरकार, दुसऱ्या लोकांचं काय हातात आहे का ते निधी आणायचा द्यायचा खर्च करायचा? किती वर्ष झाली हा रस्ता आरा खडला, आळ्या फाट्यापर्यंत काम झालं, तिथून खेडपर्यंत काम का होऊ शकत नाही गेल्या 5 वर्षात? जबाबदार कोण? जे सरकार आहे ते जबाबदार. निधी कोण देतो खर्चायला? हे सगळं गठबंधन असतं त्यांचं, कॉन्ट्रॅक्टर आणि हे खासदार वगैरे ना मंत्री यांचं सगळं गठबंधन असतं. कोण नियमायचा, कोण कोण पैसे देतो, कोण नाही पैसे देत, नाही पैसे दिला का त्याला कमी करायचा? अहो हे सगळं जनतेपर्यंत माहिती आहे सर्वांना. भ्रष्टाचार होतो का? हो. कोण करतं? कोण करतं? संपूर्ण सगळी यंत्रणा करते, कंत्राटदार त्याच्यात आला, खासदार त्याच्यात आला, सगळी यंत्रणा त्याच्यात आली. हे गठबंधन असतं सर्व. मी इकडे येतो त्यांच्याकडे. काय तुम्हाला काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल मी नंतर बोलल, पण कुठल्याही नेत्यांनी राजकीय पुढाऱ्यांनी कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात विचार केला नाही. आमचा ज्या पुनर्वसनला जमिनी गेल्यात यापूर्वी 1984 नोटिसाप्रमाणे कुठल्याही राज्यकर्त्याच्या इतक्या जमिनी गेल्या नाहीत. हे मी तुम्हाला प्रत्यक्षात उदाहरण दाखवतो. माझं स्वतःचं नाव, माझं नाव झुंजारा पसाय भांडे, माझी वैयक्तिक 50 एकर जमीन सिलिंगला घेतली, उर्वरित राहिलेली जमीन उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या नावे ठेवली. ती का ठेवली? ते अयोग्य आहे म्हणून ती घेतली नाही. मग यांचं आमचं असं म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांच्या नावावरच्या जमिनी घेतल्या मूळ मालकाला परत कराव्यात अशी आमची बरेच दिवसाची मागणी होती. याची फाईलसुद्धा DRO माझी पडलेली आहे. म्हणजे आता गांभीर्याने कुठल्याही सरकारने कुठल्या नेत्याने अजून विचार केला नाही आणि कुठल्या पुढाऱ्यांनी सुद्धा असा कधी विषयच घेतला नाही. कोणत्या कोणत्या पुढाऱ्यांकडे गेले तुम्ही? राजकीय नेत्यांकडे गेले? जाण्याचा संबंधच नाही, त्यांना समजत नाही का पुढाऱ्यांना? तुम्ही पाठपुरावा केला असेल ना? पाठपुरावा केला. आम्हाला उत्तर व्यवस्थित मिळत नाहीत आणि त्यामुळे आम्ही कंटाळून, आम्हाला जायला सुद्धा पैसे नाहीत. मी ST सर्विसला होतो, 1800 रुपये पेन्शन मिळतं. 1800 रुपयात किती अलपाटे घालू महिन्यात? पोटाला काही खाऊ सांगा. मला नाव सांगता येणार नाही. DRO ऑफिसला जाऊन चौकशी करा, माझी फाईल पडलेली आहे तिथं. यावर तुम्हाला काय वाटतं कोण जबाबदार याला? याला सर्व जबाबदार अधिकारी पहिले जबाबदार, नंतर कार्यकर्ते. कार्यकर्ते म्हणजे नेते सरकार यांनी पाठपुरावा करायचा, यांनी सूचना द्यायला पाहिजेत ना. कोणत्या गावात आहे तुमची जमीन? निरगुड सर मध्ये. गेली कुठे? सिलिंग लागलेली? सिलिंगला निरगुड सर मधलीच गेली, येतेच आहे. स्थानिक लेवलच्या पातळीच्या असणाऱ्या नेत्यांकडे गेले नव्हते तुम्ही? काय कारण आहे? आम्हाला पहिले सांगितलं त्यावेळेला अशिक्षित लोक होती, ते काय करायचे घाबरायचे. आता लोक जनता सुशिक्षित झाली, आता माहिती झाले. प्रत्येक गावात बघा तुम्ही की उपजिल्हाधिकाऱ्याच्या नावावर किती क्षेत्र आहे आणि जे योग्य असेल, जे लावगडी खालचं क्षेत्र आणि 8 ला त्या खराबाई येत नाही, मग असंच क्षेत्र जे राहिलेलं आहे तर ते आम्हाला सरकारने परत करावं एवढीच आमची विनंती. बाकी काय मला बोलायचं नाही बाकीच्या राजकारणावरती. तुम्ही किती बडबड केली ना, ते इथे ना खासदार ते खासदारच होणार. कोण खासदार? दिलीप पाटील, दिलीप पाटीलच होणार. तुम्ही किती बोंबला, किती बोंबला का म्हणजे का आहेत काय परिस्थिती तशी आहे? शिवाजी आढराव पाटील पुन्हा निवडून येणार? हा का बरं? हा येणार का बरं? नाही नाही ना, कार्य नाही ना, 15 नाही कार्य, नाहीच कार्य. दाखवा असं ते बाबा म्हणतात शिवाजी आढराव पाटील पुन्हा निवडून येणार. हे वैयक्तिक प्रश्न आहे त्यांचा, जो तो पक्षाचं काम करतो. मी माझ्या मी माझ्या पक्षाबद्दल बोलतो. काय काय पाटला जर नाव घेतलं ना, दिलीप पाटला येणार इथं? इथं काय इथं आता विधानसभेच्या इथं अडचण अशी आहे खासदार म्हणजे खासदारच येणार. तुम्ही किती सभेची निवडणूक नाही, आता लोकसभेची निवडणूक आहे. जो दिलीप पाटलांचा प्रश्न आहे तो वेगळा आहे. आता आपण शिवाजीराव आढराव पाटील अमोल कोल्हे यांचा जो असणारा संघर्ष आहे त्या संघर्षावर बोलतोय. कोण निवडून येऊ शकतो इथं? काही आढळराव येणार. कसं काय कसं येणार म्हणजे? तुम्ही सांगा ना येणार म्हणजे काहीतरी कारण असेल ना त्याला. तुम्ही कारण सांगा ना. प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय त्याच्यावरती कारण मी विचारतोय. सगळी कारण आहेत, सगळी कारण सगळ्यांना माहिती आहेत आणि ते होणार आहे. कसं काय होणार? होणार कारण काय आहे काय आणि कोण याचं काय कारण आहे? कोण निवडून यायचं काय कारण आहे? माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही म्हणताय दिलीप पाटील दिलीप पाटील आहेत लोकसभेमध्ये शिवाजी आढराव पाटील निवडून येणार असं तुम्ही म्हणताय, त्याला कारण काय? का त्यांनी असं काय केलंय? काम केलेली आहे दादा. काय नाव तुमचं? विलास गोरे. मग मला एक सांगा की तुम्ही कसं पाहता या निवडणुकीकडे? तुमचा मनातला नेता कसा असावा? सामान्य माणसातला. सामान्य माणसांमधला म्हणजे नेमका कसा? आपल्या सगळ्यांमध्येच सामावून राहणारा. मला एक सांगा की आता शिवसेनेकडून शिवाजी आढराव पाटील आहेत,
राष्ट्रवादी कडून डॉक्टर अमोल कोल्हे आहेत, तुमचं मत कोणाला? अमोल कोल्हे का? नवीन चेहरा आहे, कुठं पण त्याचं काही नाही आपलं असं भ्रष्टाचार वगैरे काहीच नाव. नवीन तरुणांना मिळून मी सोडून येणार आहे. आढराव पाटीलांना विरोध का? आढराव विरोध काहीच नाही. आत्ता म्हणताय 15 वर्ष झाले ह्या गावात काहीच काम केलेलं नाही. अजून आता आजूबाजूच्या गावांनी काही कामाची महत्वाची व्हायला पाहिजे होती, जी झालीच पाहिजे होती. बर भरपूर काम आहे, सरकारी रुग्णालय आहे, शाळा दुरुस्ती आहे, मंदिर आहे, सभा मंडप आहे, ही काहीच कामं झालेली नाहीत. नाव सांगा फक्त. बाळासाहेब जांभ. कुठे राहता? बराडी. बराडीमध्ये तुमच्या बराडी भागामध्ये कोणत्या कोणत्या समस्या आहे माहिती तुम्हाला? आमच्या काही यांच्या काही समस्याच नाही, खासदारच गाव नसतं, आमचं वळसे पाटलांकचं असतं सगळं. पण आता लोकसभेची निवडणूक आहे ना, लोकसभेची पण वळसे पाटीलचं असतो ना आमच्याकडे सगळीकडे. हा सगळीकडे. बरं, मग मला एक सांगा की शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, त्या निमित्तानं प्रश्न आहे, तुमच्या मनातला खासदार कसा असावा? सर्वसाधारण असावा, सर्वसाधारण जनतेला मिळणारा असावा, त्याला भेटणारं पाहिजे. असं नाही का खासदार निवडून गेला का परत 5 वर्ष आलंच नाही, परत दुसऱ्या इलेक्शन, असं नाही पाहिजे. तरुण आहे ना, तरुणांना समजा मिळणारा, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणारा असावा, बाकीचं काय नाही. शिवसेनेकडून आढराव पाटील आहेत, राष्ट्रवादी कोण अमोल कोल्हे आहेत, तुमचं मतदान कोणाला? आमचं अमोल कोल्हेलाच. का मतदान? नाही ना, नवीन चेहरा आहे ना. नवीन चेहरा आहे म्हणून. हा, तर आज आपण इथेच थांबणार आहोत निरगुडसर गावामध्ये, जे विधानसभेचे माजी अध्यक्ष विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील आहेत. हे गाव नेहमी चर्चेत असतं, महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये चर्चेत असतं. त्याचं कारण असं आहे का, ह्या तालुक्यामध्ये, आंबेगाव तालुक्यामध्ये दिग्गज नेते मंडळी आहेत. या गावातला असणारा प्रत्येक मतदाराची असणारी प्रतिक्रिया लोकसभेच्या निमित्तानं आपण जाणून घेतले. अजून अनेक गावांमध्ये जाणार आहोत, त्या ठिकाणच्या असणाऱ्या मतदारांच्या मनामधला खासदार कसा असावा, तो शिवनेर प्राईमच्या माध्यमातून, मी खासदार बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सर्वांसमोर घेऊन येणार आहोत. आता वेळ झाली इथेच थांबण्याची, तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम. मी खासदार बोलतोय, धन्यवाद. शिवनेर प्राईम टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.